यु नो व्हॉट, लास्ट टाइम पण एका म्हातारीसाठी त्याने मला फॉलो केलं होतं, माझ्याकडून पैसे लुबाडले होते, रस्त्यावर सीन क्रिएट केला होता यार त्याने. काय बोल ना, मी काहीतरी सांगते ना तुला. नाही म्हणजे मला काय वाटतं, आता सांगली एवढी मोठी आहे, रोज कोणी कोणाला तरी भेटतच ना, तो दुसरा कोणीतरी असेल मग. अजिबात नाही, मी त्या मूर्ख मुलाचा चेहरा ना आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. तू समोर आला ना, आय एम टेलिंग यू, फन्नकन एक कानाखाली वाजवेल त्याच्या. पण त्याची काही चूकच नसेल तर? चूक माझी आहे. नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, म्हणजे कदाचित तुम्हा दोघांची काही चूक नसेल, फक्त एक मिसअंडरस्टँडिंग असेल तर. बात नाही यार, तो तसाच आहे, इरिटेटिंग युजलेस आहे तो. अरे साधं बोलायची पद्धत माहित नाही त्या मुलाला, मुलीशी कसं बोलायचं, तिला कसं ट्रीट करायचं हे माहित नाही त्या मूर्खाला. बाईक चालवतो म्हणजे काय रॉकेट चालवतो असं वाटतं का रे आजकालच्या ऍरोगंट मुलांना? आजकालच्या म्हणजे तो तुझ्याच वयाचा आहे ना. आय डोंट केअर, आय एम टेलिंग यू, तो मला भेटला ना तर मी त्याच्या कानाखाली वाजेन, आयुष्यभर लक्षात ठेवेल कोणाशी पंगा घेतलाय त्याने. तू मला मदत करशील? हो हो करीन ना, पण काय करू. मला त्या मुलाच्या कानाखाली मारायची. तुला जर तो भेटला तर तू मला सांग, तरी काम करा तूच त्याला मार. पण डोंट वरी, आज तो माझ्याशी भांडत होता ना, मी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय, फोटो पण काढलाय, मी पाठवते, तू चेक कर. ओके बाय. बाय. भारी होत का नाही? मस्त वाटलं एकदम. आहे ए आहे. आओ पिशवी दे, मी ठेवते ते. आहे, आम्ही देवळात आपल्या पंकजची पत्रिका ठेवून आलो. बरं असं वय बरं झालं, ही कामं पटापट आधीच करून घ्यायची असतात. बरं झालं यांनीच इशियाला हात घातला ते, आता यांनीच लगोलग पैशाचं बी बोलले तर बरं होईल, जे इशियाच राहणार नाही. काय झालं? नाही नाही काय नाही, तेच की देवळात पत्रिका ठेवायला गेलो होतो, गुरुजी भेटले होते, फणसे गुरुजी, विचारत होते कसं काय सगळं. बरं झालं, आओ गणपतीकडे पत्रिका ठेवूया. या की थांब, आपण पत्रिका मीराच्या हातून ठेवूया. चालेल की. ये मीरा घे. तू कोण आहेस तुला माहिती आहे ना? डबल पनवती. आणि तुझ्या हातनं मला पत्रिका अजिबात ठेवायची नाही. कारण तू पत्रिका ठेवलीस म्हणजे त्याला नाट लागणार. आणि मला माझ्या बापड्याच्या लग्नाला नाट नाही लावून घ्यायची. आजी मी काय म्हणते, या दोघांना ठेवू द्या, तसा बी योमान आई बाबांचाच असतोय ना. वा असं काय नाही, आता हीच म्हणते तर मग ठेवते मी पत्रिका. तुम्ही नेहमी म्हणता ना ही समजूतदार आहे, बघा. याव. काय म्हणत होती? काय नाही काय नाही.